मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी एफ विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। टी टी पाठोपाठ शिक्षक भरतीमध्ये सुद्धा मोठा घोटाळा झालेला आहे। पवित्र पोर्टल डाऊनलोड शिक्षक भरती झालेली आहे आणि या बोगस शिक्षक भरतीची SIT चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची होत आहे मागणी। सविस्तर वृत्त घेऊया जाणून। तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्यात 2012 नोकर भरती बंद असताना आणि 2017 शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलवरून करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारलेले असूनसुद्धा त्या गोष्टींना डावलत या संस्था चालकांना हाताशी धरून शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या केल्याचे प्रकार राज्यात घडलेले आहेत। या प्रकरणात राज्यातील 62 शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे। ती चौकशी पूर्ण करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। सोबतच गोंदिया जिल्ह्यातील 52 बोगस शिक्षकांच्या ज्या बोगस नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्या प्रकरणातील त्या बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षण उपसंचालकांनी रद्द केल्या असल्या तरी शिक्षणाधिकारी व संबंधित शिक्षण संस्था चालकांवर कुठलाच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात असल्याचा मुद्दा शिक्षक आमदार नागो गाणार, मीनाक्षी कायंदे आदींनी विधान परिषदेमध्ये शिक्षकांचे अनुदान, पेन्शन व इतर विषयांवरील चर्चेच्या वेळी उपस्थित करीत या बोगस शिक्षक भरती प्रकरणात SIT चौकशीची मागणी केली आहे। सोबतच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात आली। आमदार गाणार यांनी विधान परिषदेत गोंदिया जिल्ह्यातील 2012 भरतीचा विशेष उल्लेख करत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ही कारवाई टाळण्यासाठी संथ गतीने काम करीत असल्याचा उल्लेख करत नोकर भरतीसाठी जे पवित्र पोर्टल हे बंद करून शिक्षण संस्था चालकांसोबत मिळून भ्रष्टाचाराचा मार्ग खुला करीत असल्याचे म्हणाले। 20 ते 25 लाख रुपये घेऊन शिक्षकांची भरती केली जाऊ लागल्याने आता शिक्षक म्हणून त्यांना म्हणायला कसं तरी वाटत असल्याचेही ते म्हणाले। सोबतच नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत 3 वर्षापूर्वी 100 मान्यतेचे बोगस प्रस्ताव करण्यात आले त्या प्रकरणात तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉक्टर पटवे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना कोकण शिक्षण विभागीय मंडळात पदोन्नती देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करीत या सर्व प्रकरणात चौकशीला अडथळा निर्माण करणारे व संथ चौकशी करणाऱ्यासह सर्व प्रकरणाची चौकशी SIT मार्फत करण्याची मागणी केलेली आहे। शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रश्नाच्या उत्तरात शिक्षण विभागातील मंत्रालयापासून शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत जे कोणी दोषी असतील किंवा ज्यांनी ही बोगस नोकर भरती करण्यासाठी मदत केली असेल अशा सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत येत्या 2 महिन्यात या सर्व प्रकरणाचा निकाल लावला जाईल। सोबतच 2 महिन्यात तक्रारींचा निपटारा न केला शिक्षण उपसंचालकांनाही निलंबित करण्यात येईल असे सांगितले आहे। राज्यातील बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण उकरून काढल्यास राज्यातील अनेक प्रकरणे समोर येणार आहेत आणि ही प्रकरणे समोर येणे अत्यंत गरजेचे आहे कारण सर्व पात्रता सिद्ध करूनसुद्धा अनेक TET धारक, DED BED धारक आज नोकरीपासून वंचित आहेत आणि पात्रता नसूनसुद्धा अनेक जण आज शिक्षकाची नोकरी करत आहेत। आपल्याला सुद्धा या संदर्भात काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सोबत चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।